subscribe now and press the bell icon. Never miss an update. नाशिक परिसरात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून अनेक भागांमध्ये सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नागरिक हवालदिल झाले आहे. सातपूरमधील भाजी मार्केट परिसरात नंदिनी नदीच्या पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून सातपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास जाधव आणि विभाग क्रमांक 3 चे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता तात्काळ पुलाच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या प्रसंगी नुकतेच नियुक्त झालेले विभाग क्रमांक 3 चे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी व सातपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास जाधव यांनी आपले कर्तव्य बजावत असताना स्वतःच्या शरीराचा विचार न करता नागरिकांसाठी अनवाणी पायाने मदतीला धावून असल्याचे दिसून आले. यावेळी हा विषय परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत कुतूहलाचा ठरला आहे. तसेच पिंपळगाव बहुला गावाजवळ मंदिरे वगैरे पाण्याखाली गेल्यामुळे या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तेथील नागरिकांना देखील खबरदारीचा इशारा दिला आहे. सिडको ते उंटवाडी परिसरातील दुकाने ही पाण्याखाली गेल्यामुळे दुकान मालकांचे लाखोंचे नुकसान या ठिकाणी झाले आहे. येथील रस्त्यांचा उतार व्यवस्थित नसल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींचा सामना सतत त्यांना करावा लागत आहे. प्रचंड चिखलामुळे आणि घाणीच्या साम्राज्यामुळे तेथील लोक हवालदिल झाले आहे. संपूर्ण नाशिक मध्ये ठिकठिकाणी सततच्या पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. परिसरातील नागरिकांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यावर प्रशासनाने गंभीर दखल घेत तात्काळ उपाययोजना करावी असे नागरिकांच्या वतीने आवाहन करण्यात आले. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवल्याने नाशिक मधील नागरिक अनेक साथींच्या आजारांनी ग्रस्त झाले आहे. नाशिक मधील गोदावरी नदीला प्रचंड पूर आल्यामुळे पंचवटी आणि नाशिकचा संबंध तुटलेला दिसून आला. मुसळधार पावसामुळे नागरिकांनी पूर परिस्थिती पाहण्यासाठी जागोजागी रस्त्यांवर गर्दीही केली होती. नाशिक मधील आपत्कालीन परिस्थिती पाहता व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नाशिकचे जिल्हा अधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवार दिनांक 5/8/2019 रोजी संपूर्ण शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. नागरिकांना पावसा संदर्भात आवाहन करताना सिडकोतील नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी आमच्या आय बी न्यूज महाराष्ट्रच्या प्रतिनिधीकडे आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. नाशिक शहरामध्ये अत्यंत जोरदार पाऊस झाला, त्यामुळे सर्व शेतकरी बांधव समाधानी सुखी आहेत. परंतु ज्या पद्धतीने पाऊस झाला, आज शहरामध्ये 95 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे नदी नाले गोदावरीला महापूर आलेला आहे. सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की काम असलं तरच बाहेर पडा, शक्यतो बाहेर पडू नये, कारण पावसाचा जोर असाच चालू असल्यामुळे की प्रचंड नासर्डी नदी असेल, गोदावरी असेल, मालदेवी असेल, सर्व नद्या तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे हाय अलर्ट झाली होण्याची शक्यता आहे शासनाकडनं, जिल्हाधिकाऱ्यांकडनं. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना सांभाळा, माता भगिनींना सांभाळा, छोटे छोटे बालकांना सांभाळा, की जेणेकरून बाहेर पडल्यानंतर काही दुर्घटना घडली नाही पाहिजेत अशा प्रकारे. ए मागे हो नदी पात्र इकडचं मंदिर तर पूर्ण झालं खाली जाणार.